नमस्कार, मी आरती रोडगे, जुम्मा न्यूज मध्ये स्वागत। सुरुवातीला पाहूया ब्रेकिंग बातमी। वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 4 जणांना नागपूर वन विभागाने अटक केली। त्यांच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत। काळी जादू आणि जादू टोना करण्यासाठी वाघाचे अवयव वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रामदास चव्हाण, तारासिंग राठोड, संदीप नायक, हरिपाल नायक अशी वन विभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहे। हे सर्व महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात राहतात। रामटेक येथील राम मंदिराजवळ काही जण वाघाचे अवयव घेऊन येत असल्याची गुपित माहिती वन विभागाला मिळाली होती। त्यानंतर सापळा रचून वन विभागाने 3 आरोपींना ताब्यात घेतले।